बारामती लोकसभा मतदारसंघातला आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराच्या निमित्तानं योगेंद्रदादा पवार जे आहेत ते संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत मात्र आज बारामतीमध्ये सांगता सभा जी आहे ती पार पडणार आणि या सभेच्या निमित्तानं संपूर्ण कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी जी आहे ते सकाळपासूनच सुरू झालेल्या आपण पाहतोय की कोराळे या गावामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या भेटीसाठी दादा पवार आलेले आहेत दादा आजचा खरं तर प्रचाराचा शेवटचा दिवस आहे हे सगळे कार्यकर्त्यांच्या तुम्ही भेटीकाठी घेत आहे कसं वातावरण आपल्याला संपूर्ण तालुक्यामध्ये पाहायला भेटतं आहे आजच्या सभेला किती गर्दी आजच्या सभेला म्हणजे सगळे आपल्या खुर्च्या पॅक होतील तिथं लोकांना उभं राहावं लागेल तुम्हाला दिसेल ते आता दोन वाजता ते बंद संपूर्ण काय तालुक्यामध्ये कसा नेमका प्रतिसाद प्रतिसाद खूप चांगला आहे फक्त तालुक्यात नाही तालुकाच्या बाहेर पण प्रतिसाद खूप आहे दौंड असेल काल मी इंदापूरला होतो पुरंदर खडकवासला सगळीकडेच आपल्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आजच्या सभेच्या निमित्तानं खरं तर शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे संपूर्ण पवार कुटुंबाची जवळपास पन्नास वर्षापासून परंपरा आहे की त्या मिशन बंगल्याच्या समोरच्या ग्राउंडवरती हा तिथं सभा व्हायची मात्र ते सभेचं मैदान जे आहे ते शरद पवारांना मिळालं नाही तिथं दादांची सभा होणार आहे ग्राउंडचा काय फरक पाहायला मिळत नाही काय गेले पन्नास वर्ष मोठे साहेब तिथं सभा घेत आले आणि आत्ता आपल्याला तिथं परवानगी न मिळाल्यामुळं आपल्याला सभा आता कसब्यात घ्यावी लागती आहे आणि तिथं आपण ती सभा घेतोय परिणाम काय पडणार नाही शेवटी फक्त ठिकाण आहे पण जशी पूर्वी पण लोक येत होती तशी आज पण लोक येतील मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अजित पवारांकडून मात्र सातत्यानं कुटुंबातल्या सदस्यांवरतीच टीका केली जाते विशेषतः भावांवरती आरोप करण्यात आले की माझ्या निवडणुकीमध्ये ते कधीच फिरले नाहीत तुमच्यासुद्धा काही वक्तव्याचा त्यांनी उल्लेख जो आहे तो एका सभेमध्ये केला कि की आमचे चिरंजीत्र असं म्हणतात की नाही बारामतीमध्ये सगळ्या संस्था ज्या आहेत त्या काही साहेबांनी मग आम्ही एवढी वर्ष काय करतो होतो काय दादांवर बोलण्या इतका मी मोठा नाहीये त्याच्यामुळे आज त्याच्यावर मी काय परत बोलणं हे योग्य नाही मात्र बारामतीकर नेमकी कोणाला साथ देतील बारामतीकरांसमोर प्रश्न आहे की साहेबांच्या पाठीमागे जायचं की आता दादांच्या पाठीशी उभं राहायचं आणि कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया असतात की नाही आता मनामध्ये आहे काय संभ्रम म्हणजे ज्यांना मी भेटलो आहे आज इथं सगळे कार्यकर्ते नाही आहेत तर सर्वसामान्य लोक इथं उपस्थित आहेत माझं मित्राचं दुकान आहे त्याच्यामुळं मी इथं तर आलो आहे पण पूर्वीपासून आणि आजपर्यंत आणि उद्या पण हे सगळे पवार साहेबांच्याच पाठीशी राहणार आहेत ही साहेबांचीच बारामती आहे इथून पुढेही ती साहेबांची बारामती राहणार आहे बारामतीची ओळख म्हणजे पवारसाहेब जिथं कुठं आपण बाहेर गेलो सांगितलं की मी बारामतीवरून आलोय लगेच दुसरा प्रश्न येतो पवारसाहेबांचं सा गाव काय आणि ते बदलणार नाही हे जे काही दिसतंय ना आपल्याला हे पन्नास साठ वर्ष साहेबांनी हे कमवलंय मात्र ही लढाई जी आहे ती जाणून बुजून भाजपकडून लावण्यात आली का कारण घरातलेच कुटुंबातले सदस्यच उमेदवार आहेत दोन्ही पक्षांकडून भाजपचं या संपूर्ण मतदारसंघामध्ये लक्ष जे आहे ते केंद्रित पाहायला मिळतं आहे देवेंद्र फडणवीस येतात सभा घेतात मायुती एकीकडे एकत्र आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे सध्या जे आरोप केले जात आहेत त्या आरोपांना जनता नेमकी कशी उत्तर आपल्याला दिसेल चार तारखेला काय तुमचा आत्मविश्वास काय सांग शंभर टक्के तुतारी वाजवणारा माणूस <coughs> शंभर टक्के आणि फक्त बारामतीमध्ये नाही आपले जिथं कुठं आपण बाहेरचे पण सीट लढतोय तिथं पण मोठ्या मतांनी आपले उमेदवार सगळे निवडून येतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये आले त्यांनी बारामती लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सुद्धा सभा घेतली त्या स्टेजवरती बोलताना पंतप्रधान असं म्हणाले की या महाराष्ट्रामध्ये एक भटक तर आत्मा फिरतोय की पंचेचाळीस वर्षांपासून राजकारण जे आहे ते अस्थिर करण्याचं काम केलं म्हणजे त्यांनी थेट शरद पवारांचं नाव न घेताच शरद पवारांवरती टीका केली या टीकेला कसं उत्तर दे मी परत म्हणजे त्यांच्या टीकेवर मी बोलू शकत नाही पण एक नातू म्हणून मला ते अजिबात आवडलेलं नाही ते वाक्य किंवा ते शब्द आणि जे बारामतीतली जनता आहे जे इथली लोक आहेत ते पण पवार साहेबांकडे एक वडीलधारी व्यक्ती म्हणून बघतात त्यांना पण ते अजिबात आवडलेलं नाही उत्तर जनता ही मतपेटीतून दे हो नक्कीच मात्र सातत्यान आता शेवटचा एक प्रश्न आहे की दादांकडून दादा तुला तुम्हाला इंटरप्ट केलं पण फिरताना दिसत असेल की आता मोदी साहेबांचा सा फोटो पण पोस्टर जर <laughs> <laughs> म्हणजे मतदान आणि संपूर्ण निवडणूक मोदींसाठी आहे असं सातत्यानं सांगितलं जातं मात्र मोदींचाच फोटो मोदी साहेबांचा फोटो नाहीये असं दिसतंय <laughs> मात्र मोदींची लाट कमी झाली असं सातत्यानं सांगितलं जातं ते वास्तवात दिसतंय <laughs> मला तर वाटतंय दोन हजार चौदा ला होती लाट होती एकोणीसला ला पण पुलवामा झाल्यानंतर परत एक छोटी लाट तेव्हा ती तयार झालेली पण यंदा तसं काही दिसत नाहीये महाविकास आघाडीचे सगळेच खासदार निवडून येतील असा विश्वास आहे आता सगळेच सांगता येणार नाही ठीक आहे थोडंफार होत असतं वर खाली पण बऱ्यापैकी आपले सगळे खासदार निवडून येतील आजची शेवटची सभा ही खरं तर सांगता सभा असणार आहे म्हणजे उद्या अधिकृत प्रचार करता येणार नाही कारण आचारसंहितेमुळं हे सगळं साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात कारण पक्ष फुटला पक्षाचं चिन्ह दुसरीकडे गेलं तरी सुद्धा पक्षाचं नवीन चिन्ह नवीन पक्षाचं नाव घेऊन शरद पवार लढत आहेत आणि आज बारामतीमध्ये नेमकं काय बोलत आहेत कारण आतापर्यंतची सभा जी आहे ती आतापर्यंत प्रातिनिधिक होती मात्र ही खरी आजची राजकीय सभा आहे पवार साहेबांच्या भाषणाकडं लक्ष लागलं शंभर टक्के आम्हाला सगळ्यांना उत्साह आहे आणि सगळे तिथं साहेबांचं भाषण ऐकायलाच जाणार आहेत बघू आता साहेब काय करतायत साताऱ्यामध्ये एका सभेनी त्यांनी पन्नास साठ आमदार निवडून आणले आणि तसंच आजही होईल अशी एक माझी अपेक्षा आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुतारीचा विजय निश्चित आहे <laughs> तुतारी वाजवणारा माणूस निश्चित आहे विजय धन्यवाद खर तर हे होते दादा पवार ते सांगत आहेत की तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून सर्वसामान्य बारामतीतील कार्यकर्ते जे आहेत सुप्रियतेंना विजयी करतील मात्र आजची जी सभा आहे त्या सभेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर एक कार्यकर्ता म्हणून आमचंसुद्धा लक्ष लागलं अशी प्रतिक्रिया योगेंद्र पवारांनी दिल्याचं पाहायला मिळते पर्सन तुषार नॉनरेसो आणि प्रदीप कापसे टी व्ही मराठी बारामती